कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं 12 नोव्हेंबरला लोक न्यायालयाचं आयोजन करण्यात आलंय. 10 ऑक्टोबर पासून 2 महिने न्याय आपल्या दारी या संकल्पनेतून व्हॅनद्वारे फिरते विधी सेवा न्यायालय उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रीतम पाटील यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं 12 नोव्हेंबरला लोक न्यायालय आयोजित करण्यात आलंय. या दिवशी जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयात विविध प्रकारचे खटले तडजोडीनं मिटवण्यात येणार आहेत. 60 पॅनलद्वारे हे न्यायालय चालवलं जाणार आहे अशी माहिती विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रीतम पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण तसेच नालसाच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये कोल्हापूर जिल्हा न्यायालय तसेच तालुक्यातील सर्व 12 न्यायालयांमध्ये लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर सदर लोक न्यायालय हे शाळा प्राधिकरण, कोऑपरेटिव्ह कोर्ट, कंझ्युमर कोर्ट तसेच लेबर कोर्ट, इंडस्ट्रियल कोर्ट, फॅमिली कोर्ट इथे देखील आयोजन करण्यात आले आहे. तरी मी सर्व वकील, पक्षकार, विधिज्ञ व सर्व बंधू भगिनींना आवाहन करतो की त्यांनी लोक न्यायालयामध्ये जास्तीत जास्त संख्येने केसेस ठेवून याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त केसेस तडजोडीने मिटावेत यासाठी प्रयत्न करावेत असे मी त्यांना आवाहन करतो. 10 ऑक्टोबरपासून जिल्ह्यात फिरत्या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून न्याय आपल्या दारी ही संकल्पना राबवली जाणार आहे. ग्रामीण भागात वाहनावरील दंडात्मक कारवाई करण्यात आलेल्या वाहन चालकाला दंडाची रक्कम फिरत्या न्यायालयात भरून खटला निकाली काढण्यात येणार आहे. या फिरत्या न्यायालयात संपूर्ण स्टाफ, पक्षकार आणि वकील यांना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे अशी माहिती प्रीतम पाटील यांनी दिली.